अजित पवारांच्या घरावर ईडीची रेड होते, मात्र सुप्रिया सुळेंच्या घरावर होत नाही असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता। यानंतर सुप्रिया सुळे यांनी मोठा खुलासा करत राज यांना चोख प्रत्युत्तर दिलंय। माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही, कदाचित लोकांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली असेल असा टोलाही त्यांनी राज यांना हाणलाय। शिवाय त्यांनी पुढे मोठा गौप्यस्फोट करत मी केंद्र सरकारच्या विरोधात भाषण देते, त्यामुळे माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस आलेल्याचं त्यांनी सांगितलंय। कोण प्रश्न विचारते? कुठे आज माझा चेहरा तर दिसत येते? इंटरेस्टिंग क्वेश्चन। अच्छा, तुम्ही प्रश्न विचारते, छान, मला आवडतं असे। एक तर म्हणजे मला कुणाची चूक नाही काढायची, माझा स्वभाव तो नाही, पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही, त्याच्यामुळे कदाचित लोकांना चुकीची माहिती किंवा कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल, पण माझ्या भावाच्या घरी आजपर्यंत कधीही रेड झालेली नाही, त्याच्यामुळे बेसच चुकीचा आहे, त्याच्यामुळे कंपॅरिझनचा प्रश्न येतच नाही। आणि अजून तरी हां, मला अजून ईडीच मी बऱ्यापैकी बोलते भाषण त्यांच्या विरोधात। माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली हां, तीन भाषणं विरोधात केल्यावर त्या दिवशी ज्या दिवशी तिसरं भाषण झालं त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता आयटीची नोटीस आली। शिवाजी पार्क इथं झालेल्या गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार हल्ला चढवला होता। त्यात त्यांनी सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे अशी जहरी टीका केली होती। शिवाय पवारांच्या घरातच काही भांडणं आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्नही केला होता। त्यानंतर राज यांच्या टीकेला सुप्रिया यांनी उत्तर देणं टाळलं होतं, पण सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी यावर भाष्य केलं। यावेळी जरी त्यांनी राज यांचं थेट नाव घेतलं नसलं तरी सर्व रोख हा राज यांच्याच दिशेनं होता हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकमत डिजिटल।